बरेच लोक मला म्हणतात व्हिडिओ बनव व्हिडिओ बनव. चांगले व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला ते काय मला जमणार नाही, माझ्याकडे वेळ नसतो. मी अशीच आहे, घराचा पसारा सगळं आहे तसं आहे. मी बोलते त्याचं महत्त्व आहे ते ऐका. आत्ता हा व्हिडिओ घाईनी बनवण्याचं कारण म्हणजे हे जे NRC विरोधात ज्या चळवळी चालू आहेत त्यांच्याबद्दल थोडी माहिती द्यायला. कारण आपल्याकडे सध्या मीडिया जी आहे ती अत्यंत विकली गेली आहे, त्याच्यावर तर दुसरा शब्द नाही खरं सांगायचं तर. पूर्ण माहिती लोकांना दिली जात नाही आहे आणि NRC मध्ये कोणाचंच भलं नाही आहे, ना हिंदूंचं, ना मुसलमानांचं, ना देशाचं. हे सिटिझनशिप अमेंडमेंट बिल जे केलं आहे त्याचं एकच कारण आहे, आणि ते कारण म्हणजे असं आहे की सरकारने भयानक पैसा खर्च केला आणि आसाममध्ये जे सिटिझनशिप रजिस्टर करायचं होतं कोण नागरिक आहेत, पण बांगलादेशच्या युद्धानंतर आणि तेव्हा जे काय तिकडे घडामोडी झाल्या त्याच्यामुळे बरेच लोक वेस्ट बेंगॉल, आसाम या भागात भारतात आले आणि त्यातले बरेच लोक परत नाही गेले, त्याच्यानंतरही काही लोक आले. आणि ह्या कारणांमुळे त्या भागात बांगलादेशमधले काय बरेच लोक आलेले आहेत, बरेच लोक असे आहेत की आसाममध्ये दरवर्षी पूर येतो, बरेच लोकांचं कागदपत्र नुसते हरवलेले आहेत. आणि नागरिकता प्रूव्ह करण्याकरता खूप स्ट्रिक्ट नियम ठेवलेले आहेत. त्या नियमांप्रमाणे जेव्हा तिकडे आसाममध्ये त्यांनी रजिस्टर बनवला भरपूर खर्च करून, तेव्हा त्यांना पाहिजे तसा रिझल्ट नाही मिळाला. भाजपानी बांगलादेशी आहेत म्हणजे मुसलमान असणार हे गृहीत धरून त्यांना आतंकवादी, घुसपेटे अशी नावं देऊन मोकळे झाले. नंतर मग जेव्हा रजिस्टरचा निकाल लागला तेव्हा कळलं की मुसलमानांपेक्षा जास्ती हिंदू निघाले त्याच्यात. आता भाजपा अडकली कारण आसाममधल्या लोकांना बाहेरचे कोणतेच लोक नको आहेत, त्यांचा देश धर्माशी काही संबंध नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या आसाममध्ये लोक कमी आहेत आणि बाहेरचे लोक खूप जास्ती आले तर आमची लोकसंख्या बदलेल, त्यामुळे त्यांना ना हिंदू ना मुसलमान पाहिजेत. आणि आता जो भाजपाने एवढा मोठं गाजावाजा करून बनवलेला रजिस्टर आहे त्याच्यात मुसलमानांपेक्षा जास्ती हिंदूच अडकले. आणि आता एवढे तमाशा केलेला आहे की त्याच्यावरून त्यांना मागे नाही जाता आलं. मग नवीन कायदा काढा, कारण या सरकारला आपली चूक मान्य करणं ही पद्धत नाही आहे, चूक सुधारणं ही पद्धत नाही आहे. आणि गाजावाजा करण्याची एवढी पद्धत आहे की त्या चुकांची एवढी प्रसिद्धी होते की मागे जायला काही स्कोपच उरत नाही. त्यामुळे आता ते जे काय बांगलादेशमध्ये जे बाहेरचे लोक निघाले आहेत ते बाहेर काढले जायला पाहिजे, ते आधीच हिंदू जास्ती आहेत माहीत असायच्या आधी त्यांनी सांगितलं, पण हिंदू जास्ती निघाले त्यामुळे आता त्यांचा नवीन चमत्कार काय तर सिटिझनशिप अमेंडमेंट बिल. या अमेंडमेंट बिलप्रमाणे काय आहे, तर बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान ह्या तीन देशांमधनं जे मायनॉरिटीज असतील म्हणजे मुसलमान सोडून इतर नागरिक त्यांना भारतात घेता येईल. आता भाजपाला त्या देशांमधल्या नागरिकांचीही काही घेणं देणं नाही आहे. भाजपाला काय करायचं आहे, एक भाजपाला हे म्हणायचं आहे की मुसलमान देशांमध्ये मायनॉरिटीजची अवस्था खूप वाईट आहे आणि आपले भारतातले हिंदू खूप आवाज करत आहेत. दुसरी गोष्ट, मायनॉरिटीजच्या नावाने हे जे लोक गाळले गेलेले आहेत आसाममध्ये आणि आता इतर ठिकाणी पण होणार आहेत, या सगळ्यांना काहीतरी करून हिंदूंना बाहेर काढायचं नाही. कारण हिंदूंना जर का बाहेर काढलं तर एवढं मग गाजावाजा करून जे काही नॅशनल रजिस्टर बनवलं आहे त्या सगळ्यावर शेण होईल, कारण हिंदू हिंदू करून मतं मागायला येतात ना हे लोक. त्यामुळे आता हे नवीन नाटक आहे. पण ह्या नाटकात नागरिकांचा काहीही फायदा नाही आहे. एवढं समजून घ्या तुम्ही की भाजपाच्या ह्या ज्या पॉलिसीज आहेत ह्या पॉलिसीज नागरिकांना अडचणीत घालतात
आणि नागरिक ह्या अडचणी स्वीकारतात का, आता त्यांना सांगितलं जातं काहीतरी कुठेतरी भलं होईल म्हणून. काहीही भलं होत नसतं, फक्त लोकांचे खिसे भरले जातात आणि ते लोक तुम्ही नाही आहात. लोकांचा फायदा होतो, ते लोक तुम्ही नाही आहात. आधार बनवताना काय सांगितलं होतं, सगळ्या सुविधा मिळतील, सोपं होईल. आधार बनवल्यानंतर काय, लोकांचे पगार अडकलेत का, आता आधार मॅच होत नाही आहे. पोरांना शाळेत जाण्याकरता आधार, शाळेत जाण्याकरता आधारची काय गरज आहे, फ्री एज्युकेशन आहे, राईट टू एज्युकेशन ॲक्ट आहे. इल्लिगल पोर असलं तरी पण त्याला राईट टू एज्युकेशन ॲक्ट आहे. मिड डे मील लोकां पोरांना शाळांमध्ये खायला घालतात, त्याच्याकरता आधार नसेल तर खायला नाही घाल. पोरं उपाशी ठेवणार तुम्ही? या असल्या धंद्यांकरता आधार वापरतायत. आधार बनवा सांगितलं तेव्हा सगळ्या गोष्टी मिळतील म्हणाले, बनवल्यानंतर गोष्टी नाकारण्याकरता आधार वापरलं जातं. ज्या लोकांचा आधार नाही आहे त्यांचे पैसे पगार अडकत आहेत. ज्या लोकांचा आधारचे प्रॉब्लेम आहेत त्यांचे रेशन कार्ड बंद होत आहेत. रेशन कार्ड आधी होतं, व्यवस्थित चालू होतं, काय सुविधा आली आधारमुळे बंद करून? गैरसोय झाली ना, सुविधा नाही झाली. हे कॅशलेस कॅशलेस म्हणून जनधन अकाउंट बनवा जनधन अकाउंट बनवा म्हणून सांगितलं. जनधन अकाउंट लोकांनी वेगवेगळ्या बँकांमध्ये बनवले, ते पंजाब महाराष्ट्र बँकेत पण बनवले लोकांनी. त्याच्यात मग त्यांचे जे गॅसचा आधी स्वस्त मिळायचा गॅस, त्याच्याबदली मार्केटच्या किमतीत मिळणार आणि सबसिडी तुमच्या अकाउंटमध्ये येणार. हे कशाला, तर सरकारचा पैसा थोडा बँकांमधनं फिरवायचा, डुबणाऱ्या बँकांना थोडा आधार म्हणून. का, तर बँकांना डुबवणारे लोक आहेत, त्यांना काय पकडायला काही करू शकत नाही सरकार. मग काय, मग तुमचे जे पैसे आहेत, तुम्हाला जे सुविधा म्हणून स्वस्त मिळायला पाहिजे गॅस, त्याचे पैसे तुमचे तुमच्या बँकेत जाणार. बँकेत जाणार ठीक आहे, आता ती पंजाब महाराष्ट्र बँक बुडली, त्याच्यात लोकांचे पैसे जात आहेत, त्यांचं काय. ज्या लोकांचा फक्त तिकडे अकाउंट होता त्या लोकांचं आता काय, गॅस मागवायचा तर काय करायचं, त्यांनी महाग गॅस विकत घ्यायचा. मी आधी त्यांचा बँक अकाउंट डुबला आणि आता गॅस पण महाग विकत घ्या. कारण बुद्धी लावून नाही बनवत आहेत, हे फायद्याकरता बनवत आहेत, भल्याकरता नाही. हे आधारचं नाटक झालं, नोटबंदीचं नाटक झालं. नोटबंदी करताना तुम्हाला काय सांगितलं होतं, आता जसं मुसलमान करतायत तेव्हा श्रीमंत लोक करत होते. काय झालं नोटबंदीच्या वेळी, सांगताना सांगितलं होतं ना श्रीमंत लोक रडतील दिसतील तुम्हाला बँकांसमोर रांगा लावून. किती श्रीमंत लोक बघितले तुम्ही बँकांसमोर? चला तुम्ही नाही बघितले, कोणीतरी बघितलं असेल. मतं दिल्यानंतर श्रीमंत लोकांचे फोटो येतात ना, कधी ATM बाहेरचे फोटो बघितलेत तुम्ही? नाही ना. हे आहे, हे खरं आहे, हे सत्य आहे की तुम्हाला सांगतात एक गोष्ट, तुमच्याकडनं काहीतरी करून घेण्याकरता ती गोष्ट खोटी असते. श्रीमंत लोकांचे पैसे व्यवस्थित बदली केले गेले, कोणाला कुठेही रांगेत नाही उभं राहायला लागलं. ब्लॅक मनी वाढला आहे देशामध्ये आणि नुकसान कोणाचं झालं, तर गरीब लोकांचं झालं ज्यांच्या नोकऱ्या गेल्या. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि याचं काही नाही करू शकत. शेतकऱ्यांची भयानक नुकसानं झाली, कारण त्या नोटबंदीची वेळच अशी होती की एका वेळे एका पिकाचे पैसे येत हातात यायची वेळ होती आणि दुसऱ्या पिकाकरता खर्च करण्याची वेळ होती. तेव्हा नेमके पैसे बंद झाले. लोकांचं पीक म्हणजे टामॅटोची टामॅटो तोडले नाही मार्केटमध्ये नेऊन काय उपयोग नाही म्हणून आहे तिकडे, त्यांना जमिनीत तसंच कापून खाली टाकून दिलं. कुठनं फायदा होणार त्यांचा? पैसे नाही. एवढं करून मग लोकांच्या बँकांचे लोन डुबायला लागले, बँकांचं नुकसान होत आहे. हे नीरव मोदीसारखे लोक आहेत, ते सरकारच्या मदतीने बाहेर निघून गेले. बँका बुडाल्या तर तुमच्या आमच्यासारख्यांचे अकाउंट जाणार आहेत त्याच्यात. जे लोन घेऊन पळतात ते ऑलरेडी लोन घेऊन ते त्याचे पैसे खाऊन आता पळत आहेत. आपण आहोत जे मूर्खासारखे पैसे बँकांमध्ये टाकतोय डुबण्याकरता. पण ह्या गोष्टी आपल्याला सांगत नाहीत आपल्याकडून काही करून घेताना. आता आपल्याला काय सांगतायत की NPR आहे आपलं, हे लोक नागरिकांना मोजण्याची गरज आहे, त्यांना आयडेंटिफाय करण्याची गरज आहे,
नाहीतर मग बांगलादेशी असतात, आतंकवादी असतात, फलाणा ढिमकाणं काय काय, मुसलमान घुसपेटी आहे, सगळ्या शेंड्या लावून झाल्या. सत्य आहे या देशात गरीब लोक खूप जास्त आहेत, त्यांच्याकडे आज बँकेतनं लोन घेण्याकरता पैसे नाही आहेत. ते पूर्वजांचे कसले डोंबलाचे पेपर आणून दाखवणार आहेत, त्यांना आता बँक लोन घ्यायला त्यांच्याकडे काही प्रॉपर्टी आहे का काय आहे म्हणून काही दाखवायला नाही आहे, म्हणून मिळत नाही आहेत लोन. ते त्यांच्या पूर्वजाचे कसले बँक अकाउंट आणि पेपर आणि जमिनीचे पेपर दाखवणार आहेत, मग त्यांना दाखवता येणार नाही म्हणून हा कायदा आलेला आहे आता, की जे हिंदू आहेत त्यांना नागरिक म्हटलं जाईल. का आता फक्त काही घुसपेटी वगैरे काही नाही, नुसतं धर्माच्या नावावर मुसलमान आहेत त्यांचं आयुष्य अवघड करायचं, हा एकच हेतू. का तर त्यांनी त्यांना मतं मिळतील, कारण तुमच्यासारख्या मूर्ख लोकांना त्यांनी घाबरवून ठेवलं आहे. लहान मुलांना जसं आपण बुवा येईल झोप सांगतो, तसं इथे अख्खी मोठी मोठी माणसं आहेत ज्यांना काही पण शेंडी लावता येते. मुसलमान येईल तुमची मुलगी घेऊन जाईल, मुसलमान येईल तुमची नोकरी घेऊन जाईल, मुसलमान येईल आतंकवाद करेल. आपल्याकडे एवढे आता मारहाण होते, सगळं होतं, हिंदूच लोक करत आहेत, कारण देशात हिंदूच जास्त आहेत. असं नाही की हिंदू धर्म खराब आहे किंवा मुसलमान धर्म खराब आहे, माणसं ज्या धर्माची जास्त आहेत त्यातले गुन्हेगार पण त्याच धर्माचे जास्त आहेत. पाकिस्तानमध्ये गेला तर जास्ती गुन्हेगार पाकिस्तानी मुसलमान आहेत, भारतात गेलं तर जास्ती गुन्हेगार हिंदू आहेत, पण हे लपवलं जातं. जेव्हा गुन्हेगार हिंदू असतात तेव्हा काही नाही, नॉर्मल लोक आहेत, गुन्हा होतो. मुसलमान असतं तेव्हा त्यांच्या धर्मामुळे त्यांनी गुन्हा केला. मग तुमच्याकडे 8-8, 10-10 तास टी व्हीवर त्याच्याबद्दल चर्चा होते, भडकवलं जातं लोकांना. आणि हे काहीही नाही आहे, फक्त मतांकरता आहे, हे हिंदू राष्ट्र तमाशा सगळा मतं मिळवण्याकरता आहे. याच देशात आपण सगळे लहानाचे मोठे झालेले आहेत, आपल्या सगळ्या परंपरा व्यवस्थित आहेत, कोणाचं काही धर्माचा नकारला गेला नाही आहे, कोणाचं काही नुकसान झालेलं नाही आहे. हे नुसतं शेंड्या लावण्याचा धंदा आहे, आणि ह्या शेंड्या लावतात आणि ह्या शेंड्या लावल्या जात आहेत, कारण लोक विचार नाही करत. लोकांना हे समजत नाही की आपण आयुष्यभर आपल्याला धर्म पाळण्यापासून काही थांबवलं गेलेलं नाही आहे कोणी. असं काही नाही आहे की एकाच धर्माचे लोक आहेत, दुसऱ्या धर्माचे लोक असल्याने आपलं आयुष्य अवघड होतं आहे, असं काही होत नाही. हा मूर्खपणा आहे, आणि या मूर्खपणामुळे या काय म्हणतो ना आपण, शेंडी लावायची तर कशी, की आता काहीतरी तुम्हाला दिल्यासारखं वाटतं, द्यायचं काय तर त्या माणसाला जाऊन मारा, तुमची ताकद वा केवढी ताकद दिली बा मी तुम्हाला, काही सुधारलं नाही कोणाचं, त्या माणसाचं आयुष्य बरबाद झालं. चला कबूल आहे की तुम्ही सगळा विश्वास ठेवलात, मुसलमान खराब आहेत मानलं तुम्ही, अरे पण तुमचं आयुष्य काय सुधारलं, तुमच्या आयुष्यात काय असं भलं झालं. आज लोक एवढी भडक करतायत, ते जयश्रीराम म्हणाने तर कोणाला थप्पड मारतायत, लाथाबुक्याने मारतायत, कोणाला जनरल गाय स्मगल करतायत म्हणून त्यांची मारहाण करतायत. तुम्हाला काय वाटतं, हे लोक जेव्हा घरी जातात तेव्हा आया बहिणींचे कसे वागतात, हे लोक प्रेमाने वागतात, समजूतदारीने वागतात. ज्या माणसाला एवढी बुद्धी नाही आहे की समोरचा माणूस हात जोडून काय म्हणतो, कळवळून भीक मागतोय स्वतःच्या आयुष्याची, या माणसाला फक्त एवढंच दिसतं आहे की तो मुसलमान आहे त्याला मारा, तो माणूस काय उद्या स्वतःच्या बायकोला किंवा आईला जर का ती चुकीची आहे समजलं तर काय सोडणार आहे, चुकली ती बोललीच कशी अशी मला, कारण ती बुद्धी तशी बनलेली आहे की माझ्याकडे ताकद आहे मी काही पण करू शकतो मी बरोबर आहे. ही बुद्धी आपण वाढवतो आहे अशा या गोष्टींमध्ये, जेवढं आपण घुसतो आहे तेवढी या प्रकारची बुद्धी वाढवतो आहे. त्यांच्या आया बहिणी हिंदू आहेत, मुसलमान नाही आहेत, लोकांचे आयुष्य बर्बाद करतो आहे आपण. का तर कोणत्या तरी पॉलिटिकल पार्टीचा फायदा व्हावा त्याच्यात म्हणून, कोणाचं भलं नाही आहे याच्यात. आता हे सिटिझनशिप रजिस्टर म्हणून करतायत, काय नागरिकांची नोंद करणार ते. एकदा तुम्ही रांगांमध्ये उभं राहिलात आधार करता,
एकदा रांगांमध्ये उभं राहिलात, नोटबंदी करता, आता रांगांमध्ये उभं राहिलात, सिटीजनशिप तुम्हाला मिळाली, काय मिळालं? तुम्ही राहताय तिथे, राहताय राहणार, करताय ते सगळं करणार, पण ती नाही मिळाली तर तुमचं आयुष्य बर्बाद होईल, आणि ते आयुष्य बर्बाद व्हायला नको म्हणून झक मारत जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ जाऊन तुम्ही ते कागद शोधणार, ते कुठेतरी नेऊन देणार, त्याच्या चार फेऱ्या माराव्या लागल्या तर मारणार, कोणाला पैसे दाबावे लागले तर लागणार, करणार का? कारण त्या देशाचे नागरिकच नाही तुम्ही ठरलात तर तुम्ही कुठे जाणार? ही जबरदस्ती आहे. तुमचा पैसा, तुमचा वेळ, तुमचा पैसा, तुमची भीती ही वापरून तुमचा खेळ होतो इकडे. ही पोरं जी आहेत जी रागाने निषेध करत आहेत ते बरोबर आहे. ही नवीन पिढी आहे ही समजते आहे काय चालू आहे ते. त्यांना सपोर्ट करा, त्यांच्या बरोबरीने उभं राहा. आणि ते लहान आहेत, आपण मोठे आहोत, त्यांना गरज पडली तर त्यांच्या पुढे त्यांना काही होऊ नये म्हणून त्यांच्यासमोर त्यांची ढाल बनून उभं राहा.